नूतन ग्रामपंचायत अध्यक्षा विजया कुरणे व उपाध्यक्ष अनिता शेंद्रे यांच्या अभिनंदन प्रसंगी निवडणूक अधिकारी कळसप्पन्नावर शिवकुमार कमते, विकास कुरणे व कार्यकर्ते। नाईनलज ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या विजया कुरणे तर उपाध्यक्षपदी भाजपच्या अनिता शेंद्रे। नाईंगलज तालुका चिकोडी येथील ग्रामपंचायतीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक मंगळवारी झाली। यामध्ये काँग्रेस गटाच्या विजया मारुती कुणे यांची अध्यक्षपदी तर भाजप गटाच्या अनिता राजू शेंद्रे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली। निवडणूक अधिकारी म्हणून चिकोडी तालुका पंचायतीचे सहाय्यक कार्यकारी अभियंता एस टी कसप्पगोळ हे होते। जाहीर आरक्षणानुसार 19 सदस्य संख्या असलेल्या नाईंगलज ग्रामपंचायतीचे अध्यक्ष SC साठी तर उपाध्यक्ष सामान्य महिला वर्गासाठी आरक्षित होते। भाजप गटातर्फे अध्यक्ष पदासाठी लक्ष्मण महादेव मादर यांनी तर काँग्रेस गटातर्फे विजया मारुती यांनी अर्ज भरला होता। उपाध्यक्ष पदासाठी भाजप गटातर्फे अनिता राजू शेंद्रे तर काँग्रेस गटातर्फे अश्विनी शिशेलखोत यांनी अर्ज भरला होता। दुपारी 2 वाजता गुप्त मतदान झाले। यावेळी झालेल्या अध्यक्षपदाच्या मतदानात काँग्रेसच्या विजया मारुती कुरणे यांना 10 तर भाजपच्या लक्ष्मण महादेव मादर यांना 9 मते मिळाली। उपाध्यक्ष पदाच्या मतदानात भाजपच्या अनिता राजू शेंद्रे यांना 10 तर काँग्रेसच्या अश्विनी शिशेलखोत यांना 9 मते मिळाली। निवडणूक अधिकारी कसप्पगोळ यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजया कुरणे यांनी तर उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत अनिता शेंद्रे या विजयी झाल्याचे घोषित करून त्यांचे PDO श्रीमती RS बेळकुडे यांच्या हस्ते पुष्पहार, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या। यावेळी निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडल्याबद्दल निवडणूक अधिकारी कसप्पगोळ यांचा ग्रामपंचायत सदस्य शिवकुमार कमते व अजित येरोळे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। यानंतर नूतन अध्यक्ष विजया कुरणे यांनी सर्व ग्रामपंचायत सदस्यांना गुलाब पुष्प देऊन आभार मानले। यानंतर ग्रामपंचायतीच्या आवारात धुळगनवाडी PKPS चे अध्यक्ष सिद्धगोंडा कमते, काकासाहेब चिमणे, विठ्ठल कौलापुरे, माजी तालुका पंचायत सदस्य विकास कुरणे, श्रीकांत कुरणे, BS पाटील यांच्यासह आजी माजी सदस्य व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या। सलग 3रा नाईंगलज ग्रामपंचायतीवर काँग्रेसची सत्ता आल्याने काँग्रेसचे सदस्य व कार्यकर्त्यांनी गुलाल लावून व फटाके उडून आनंद व्यक्त केला। निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी खडकलाट पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश मंटूर यांनी स्वतः उपस्थित राहून चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता।